जगातला एकच सत्य. जगातील संपूर्ण वस्तू नष्ट होते, सृष्टीत असंख्य घडामोडी घडतील, पण आत्मा आत्मा हा चिरकाल टिकेल. कारण त्याला आधीही नाही आणि अंतही नाही. येणाऱ्या 1 एप्रिल पासून आत्मामाली ध्यानपीठामध्ये सुरू होणारा आत्मामाली चैत्र महोत्सव हा खऱ्या अर्थाने या भक्त परिवार भक्त परिवारासाठी ही महाकुंभमेळ्याची पर्वणी आहे. ज्या ही कोरोनाचा काळ आणि त्यानंतरचं गेल्या वर्षीचं माऊलींचं एकांत वर्षाचं काळ या 3 वर्षामध्ये या उत्सवामध्ये खंड पडला. परत चालू 2023 साली दिनांक 1 एप्रिल ते 6 एप्रिल या दरम्यान या आत्मामाली चैत्र महोत्सवाचं आयोजन परमपूज्य सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने आणि सर्व आत्मामाली संतपीठाच्या आयोजनातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल ते 6 एप्रिल या दरम्यान होणारा हा महोत्सव हा केवळ या जिल्ह्यापुरता राज्यापुरता देशापुरता नाही तर संपूर्ण विश्वासाठी नियोजित केला गेलेला आहे. मलेशिया, पोलंड, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशातून या महोत्सवासाठी आत्ताच भाविकांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. येणाऱ्या 6 दिवसाच्या उत्सवात देखील लाखो भाविक संपूर्ण देशभरातून आणि जगभरातून या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहे. 6 दिवस अखंड चालणाऱ्या या कार्यक्रमाचा प्रारंभ 1 एप्रिलला पहाटे 5 वाजता आत्मस्वरूपाच्या चरण पादुकांचा अभिषेक होणार आहे. ज्यामध्ये प्रातःकाळची काकड आरती असेल, मौन ध्यान असेल, मध्यान्हचा सत्संग असेल, त्यानंतर परत दुपारची भोजन प्रसादाची व्यवस्था असेल, हरिपाठ असेल, सायंकाळचा मौन सामुदायिक ध्यान पाठ असेल आणि त्यानंतरचा कीर्तन महोत्सव असेल असा संपूर्ण दिवसाचा पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून सुरू झालेला सोहळा रात्री कीर्तन सेवेनंतर शेजारतीपर्यंत अखंड विरत भरगतचं कार्यक्रमांच्या रिसर्जन या ठिकाणी संपन्न होणार आहे. विशेष करून या उत्सवाच्या दरम्यान 3 बाबींवरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये विज्ञान असेल, त्याचबरोबर आध्यात्मिक असणारे शाश्वत विधशुद्धाचं ज्ञान असेल, त्याचबरोबर समाज हितासाठी समाज उत्थानासाठी वेगवेगळे उपक्रम असतील आणि उभ्या या महाराष्ट्रासहित भारत देशाला लाभलेली जी विशेष परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची परंपरा जिच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाची सेवा या संप्रदायातील दिग्गज नामवंत देवंत पर्याय मंडळींच्या कर्मी या ठिकाणी समर्पित केली जाणार आहे. मध्यान्हकाळच्या सत्रामध्ये याच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परंतु विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रमुख प्रवक्ते मग उपवासाची आहार पद्धती ज्याला अनुष्ठान अभ्यास पद्धती म्हटलं गेलं, त्याचबरोबर आत्मज्ञान आणि आत्मदर्शनासाठी आवश्यक असणारी आत्मचिंतनाची ध्यान अभ्यास पद्धती असेल अथवा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पंचकोशाचं शुद्धीकरण असेल, शरीर शुद्धी असेल अशा विविध विषयांवरती तज्ञांकडून मार्गदर्शन मध्यान्ह सत्र पाळणे केलं जाणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिवस येणाऱ्या भक्तांसाठी आणि उभ्या पंचकोशीतून येणाऱ्या सर्व जनसामान्यांसाठी विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आजारांवरती तपासणी आणि मोफत उपचार शिबिर देखील या काळामध्ये 6 दिवस अखंड संत महादेव माता हॉलमध्ये संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे सद्गुरू माऊलींनी कुठल्याही शब्दाचा आधार न घेता परंतु आपल्या अखंड ध्यान तपश्चर्येच्या आधारावरती असंख्यात कोट्यावधी जीवांचं आत्मिक परिवर्तन केलेलं आहे आणि तोच आत्मानुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा आदी आणि अंतिम उद्दिष्ट सफल करण्यासाठी या ठिकाणी हा भक्त परिवार उपस्थित होणार आहे. भाविकांच्यासाठी विशेष करून सत्संगामध्ये सद्गुरू माऊलींच्या या पावन सानिध्याला प्राप्त करण्यासाठी तब्बल 70,000 सदस्यांच्या मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशस्त अशी व्यवस्था ज्यामध्ये अत्याधुनिक अशी फणिक्षेपण यंत्रणा असणार आहे. त्याचबरोबर या सत्संगामध्ये प्रत्येक सत्रामध्ये होणारा सोहळा प्रत्येक सत्राचं प्रत्येक कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ज्याला ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणतो ते आत्मवाणी ध्यानपीठाच्या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित न होऊ शकणाऱ्या भाविकांच्यासाठी जनसामान्यांसाठी अखंड केलं जाणार आहे. असा चालू असणार हा सोहळा या दरम्यान अखंड अन्नदान माऊलींचं जे चालू आहे ते अन्नछत्र देखील या ठिकाणी चालू राहणार आहे. सकाळपासून सुरू होणारे अन्नछत्र अखंड 24 तास येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी पंचपक्वान्नाच्या या प्रसादाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेमध्ये सज्ज असणार आहे. अर्थात देव हा तुमच्या माझ्या सकाळच्या उद्यस्य विराजित आहे
त्या देवाचे नाव आहे आत्मा आणि या तनुरूपी तीर्थावरती हृदयाच्या मध्यामध्ये अधिष्ठित असणाऱ्या या परमपिता परमात्म्याचं आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास आहे ध्यान. असा हा ध्यान अभ्यास या समस्त मानवजातीला समजावा, त्याच्यातून त्याचा उत्थान व्हावं. हाच परमपूज्य सद्गुरु माऊलींचा त्यांच्या जीवन कार्याचा आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या संतपीठाचा उद्देश आहे. आणि म्हणून आत्मावादी ध्यानयोग मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी या चैत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी आत्मावादी चैत्र महोत्सवाचं अखंड भक्त परिवाराला, या संपूर्ण राज्याला, परराज्यातून येणाऱ्या, परदेशातून येणाऱ्या भाविकांना मी सस्नेह निमंत्रण देतो. आपल्या माध्यमातून कोणी व्यक्ती नाही तर तुमच्या हृदयस्थ प्रेरित असणारी शक्ती या ठिकाणी उपस्थित होते. आपण येता म्हणजे आमच्यासाठी देव येतो. हा साक्षीभाव या संतपीठाचा आहे आणि या साक्षीभावातून या ठिकाणी ही सेवा या 6 दिवसाच्या दरम्यान केली जाणार आहे. आत्मज्ञानपर आधारित असणाऱ्या या आत्मोत्सवासाठी आम्हा सर्वांना पुनश्च एकदा मी सादर आमंत्रण देतो आणि या ठिकाणी आपल्या या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद आत्मा.